मानव समाचार मानवता के हक में। मित्रांनो, मी आहे इम्रान आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। अल्लाह रहमत की बारिश बरसा, हजारो लोकांचे आश्रू ने नमाज व दुआ संपन्न। महाराष्ट्र नव्हे तर भारतात पुष्कळ ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे, जनावरांचे व संपूर्ण मानवजातीचे अतोनात हाल होत असून पावसासाठी वयाकूढ झालेले आहे। म्हणून पाऊस यावा त्यासाठी सर्व शक्तिमान निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजेच एकमेव ईश्वर अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव शहरातील हजारो मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येऊन पाऊस येण्यासाठी नमाज इस्तेस्का अदा करून दुआ केली। मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुआ केली, अल्लाह ला साकडे घातले की आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाचेही हक्कावर गद आणणारा आणि नाही, एकमेका सहाय करू कोणाची चेष्ट करणार नाही, परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोंच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुआ मागितली। उलटे हात करून दुआ यासाठी केली की जे काही संकट आमच्यावर आलेले आहेत ते संकट उलथून टाक, म्हणून दोन्ही हात उलटे करून दुआ करण्यात आली। उल्मा कौन्सिल जलगाव व मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट जलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या नमाज व दुआचे आयोजन जलगाव शहरातील ईदगाह मैदानावर करण्यात आले होते। सर्वप्रथम मुफ्ती सलीक सलमान यांनी या नमाजचे वैशिष्ट्य विशद केले, अरबी प्रवचन मुफ्ती अतिक यांनी सादर केले, मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा करून दुआ केली। यावेळी उल्मातर्फे मुफ्ती अफजल ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारूक शेख, सचिव अनिश शाह, मोहसिन सय्यद आदीची उपस्थिती होती। फोटो नमाज अदा करतांचे दुआ करतानांचे छायाचित्र। सुरुवात करीतो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे। आज 3 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजातर्फे व खास करून उल्मा कौन्सिल व मुस्लिम ईदगाह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पावसासाठी असणारी नमाज, ज्याला नमाज इस्तेस्का म्हणतात, ती नमाज व दुआ म्हणजे प्रार्थना करण्यात आली। आज जळगाव शहरात हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज इस्तेस्का अदा केली। इस्तेस्का नमाजचा अर्थ असा आहे की जेव्हा दुष्काळ पडतो, पाऊस येत नाही, ईश्वर किंवा ही निसर्ग चालवणारी शक्ती अल्लाह हे काही कारणासाठी आपल्या कुटुंबियांवर ती परीक्षा घेत असते, त्यावेळी आपल्या मानवजातीने खास करून त्यावेळेस आपली क्षमा याचना करणे आवश्यक आहे। आपल्याकडून जे काही चुका झालेल्या आहेत, चुका होत आहे, त्याच्यावर नतमस्तक होऊन अल्लाहकडे त्याने त्याची माफी मागायला पाहिजे। त्याचप्रमाणे त्याच्यासोबत जर लहान मुलं आणि जनावरं आले आणि त्यांनी सुद्धा जर या ठिकाणी येऊन प्रार्थना केली तर निश्चितच हे सर्व शक्तिमान अल्लाह त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्या जनावरा आणि त्या लहान बालकांची ऐकून तो निश्चितच थांबवलेले पाऊस असतो तो देतो। आपण त्याला माहीत आहे की आज शेतकरीला आपल्या दुबार पेरणीला संकटाला समोर जावं लागत आहे। अशा समयी या शेतकऱ्यांचं दुष्काळग्रस्त भागात पावसाची आवश्यकता आहे। पुढे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला त्रास सहन करावा लागतो, यापुढे जाऊन आमच्या जनावरांना सुद्धा पाणी मिळू शकणार नाही। अशावेळी आम्हाला 1450 वर्षापूर्वी अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या जीवनचरित्रामध्ये दाखवून दिलेले आहे की जर अशी वेळ आली तर तुम्ही आपले जे काही आपल्याकडून चुका पाप याची क्षमा याचना करा अल्लाकडे, त्या चुका ते पाप पुनश्च होऊ नये यासाठी त्याच्याशी अभिवचन द्या त्याला आणि त्याचप्रमाणे सत्का द्या, दान पुण्य करा आणि आपण केलेल्या कृत्यावर माफी मागा आणि माफी मागताना तुम्ही निश्चितच या नमाजच्या आधारे पावसासाठी प्रार्थना करा, ईश्वर अल्लाह ती निश्चितच पूर्ण करेल अशी आशा असते। त्यामुळे आज या ठिकाणी जळगावकरांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली, मौलाना उस्मान कासमी साहब यांनी नमाज आणि दुआचे पठण केले, तर मुफ्ती सलीम सलमान यांनी या नमाजचे वैशिष्ट्य हे विशद केले, मुफ्ती अतिकुर रहमान यांनी अरबीमध्ये या ठिकाणी प्रवचन दिले। या ठिकाणी आज हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते, त्यात खास करून उल्मा कौन्सिलचे अध्यक्ष मुफ्ती अफजल पटवे, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक
जनरल सेक्रेटरी फारूक शेख, सचिव अनिश शाह, त्याचप्रमाणे इतर सर्व ट्रस्ट मंडळी, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. अल्लाकडे पुनश्चा एकदा सर्व प्रार्थना करूया की हे अल्ला लवकरात लवकर तू एक चांगलं पाऊस दे आणि या पावसामुळे आमच्यावर येणारा संपूर्ण संकट तू दूर कर. धन्यवाद. फारूक शेख, जनरल सेक्रेटरी, मुस्लिम ईदगाह ट्रस्ट, जळगाव.